ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं काल पिंपरी चिंचवड शहरात सुप्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्यासोबत पिंपरी चिंचवडकर महिलांनी लावणीच्या तालावर मनसोक्त ठेका धरला. पिंपरी चिंचवड शहरातील आपला आवाज आपली सखी मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घुंगराच्या तालावर कार्यक्रमात पिंपरी चिंचवडकर महिलांनी गौतमी पाटील सोबत लावणीवर मनसोक्त ठेका धरला. गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात नेहमी पुरुषांची मोठी गर्दी पाहायला मिळते, मात्र गौतमी पाटील हिचा हा पहिला असा कार्यक्रम झाला ज्यात फक्त महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी गौतमी पाटील हिचा आपली सखी मंचच्या वतीनं कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. लावणी कला जोपासत असताना माझ्यावर जे प्रेम करतात त्यांचं मी स्वागत करते आणि जे माझ्यावर सतत टीका करतात त्यांना मी बाय बाय करते, अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील हिनं माध्यमांशी बोलताना दिली आहे. माझा पहिलाच सत्कार आहे हा, गौरव पुरस्कार हा पहिलाच आहे. मी सरांचे आभार मानते. खरं तर आपला आवाज आपली सखी यांचे मी खूप खूप आभार मानते की आज यांनी मला एवढा मान सन्मान दिला, मला इथं बोलवलं. आणि आज खरं तर जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर त्या दिवशी मला बोलवून एवढा मोठा म्हणजे मला एवढा पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. आपला आवाज आपली सखी. कला जोपासताना नेहमी महिलेला टार्गेट केलं जाते, म्हणजे असं वाटत नाही का की तुला महिलांनी कला कशी जोपासली? कोणाला टार्गेट? कोण नेहमीच टार्गेट केलं जाते कला जोपासताना, तर तुला कधी असा प्रश्न नाही पडत का की महिलांनी कसं कशा प्रकारे म्हणजे तुझी नृत्याची कला असेल लावणीची कला असेल ही जोपासावी? ज्याचे त्याचे विचार असतात. आज बरेच आता तुम्ही बघताय महिलांचं प्रेम आज की एवढं सगळ्या म्हणजे आल्यात त्या गोष्टीचं खूप अभिमान आहे की माझ्यासाठी इथपर्यंत आल्यात. आणि पुरस्कार ही पण खूप मोठी गोष्ट आहे. ज्याचे त्याचे विचार असतात दादा. आज हे काय बोलतायत तर ते काय बोलतायत. मला जे चांगले म्हणतात मी त्यांना धन्यवाद करते आणि जे मला चांगलं नाही म्हणत त्यांना बाय बाय. तुझ्या कार्यक्रमात तुझ्या कार्यक्रमाला नेहमी नृत्य करत असतात, आज महिलांच्या समोर नृत्य करतात, कसं वाटतं? हा बरोबर आहे. प्रत्येक शो माझा असतोच पण जेंट्स लोक जास्त असतात. आज महिला आणि महिला पण एन्जॉय करत होत्या, असं नाही की मी एकटीच डान्स करत होती, महिलांनी पण एन्जॉय केला म्हणून खूप 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 छान वाटतंय. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड. सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.